अनाथांच्या एक टक्का आरक्षणाच्या संदर्भातली ही अर्धा तास चर्चा मी या ठिकाणी उपस्थित केली आहे मागच्या काळामध्ये आपण अनाथांकरता एक टक्का आरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता आघाडी सरकारने देखील तो निर्णय पुढे नेला आहे त्याच्यामध्ये काही बदलही केले आहेत खरं म्हणजे अनाथांना आरक्षण देण्याचं नेमकं कारण काय होतं तर आपल्याकडे वेगवेगळ्या जातींच्या आधारावर आपण आरक्षण ठेवलं आहे एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे अनाथांची जातच माहिती नसते आई वडील कोण आहे नातेवाईक कोण आहे हे माहिती नाही आणि मग ज्यांची जातच नाही आहे अशांना ओपन मध्ये जाण्याशिवाय काही पर्याय नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये अनाथ आश्रमामध्ये राहत असताना ओपन कॅटेगरीमध्ये कॉम्पिट करून प्रशासकीय सेवेत जाणं कुठल्या पदांवर जाणं कुठल्या स्पर्धा परीक्षा पास होणं हे अत्यंत कठीण काम असल्यामुळे आपण त्या ठिकाणी हा निर्णय केला आणि हे एक टक्का आरक्षण आपण त्या ठिकाणी दिलं या संदर्भात दोन जी आर त्या काळामध्ये आपण काढले पहिल्यांदा वीस ऑगस्ट पहिला जी आर आपण एप्रिल दोन हजार अठराचा काढला दुसरा वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जी आर आपण या ठिकाणी काढला आणि या वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जी आर काढताना यामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं की सदर शासन परिपत्रक निर्ग विविध परीक्षा ज्या टप्प्यावर हो आहेत त्या लगतच्या पुढील टप्प्यासाठी हे परिपत्रक लागू राहील उदाहरणार्थ जर राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली असेल तर मुलाखतीच्या पूर्वी सर्व संबंधित पात्र उमेदवारांना अनाथ प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देऊन त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार हे मुलाखतीसाठी पात्र ठरतील तथापि ज्या पदभरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत अशा प्रकरणांमध्ये सदर तरतूद लागू राहणार नाही त्यामुळे एकूणच आपण या संदर्भातली ही जी काही व्यवस्था या ठिकाणी केली साधारणपणे लागू केल्यानंतर पहिल्या परीक्षेमध्ये काय लक्षात आलं तर लक्षात असं आलं की अनेकांनी अनाथ सांगून त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले त्यांच्याकडे प्रमाणपत्रही नव्हती ते क्वालिफाय झाले आणि त्याच्यानंतर मुख्य ज्यावेळेस नोकरी देण्याची किंवा मुलाखतीची वेळ आली त्यावेळेस असं लक्षात आलं हे क्वालिफाईड नाही आहेत क्वालिफाईड म्हणजे हे अनाथ नाही आहेत किंवा यांच्याजवळ व्हॅलिड प्रमाणपत्र नाही आहे पण त्याच्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिड प्रमाणपत्र होतं ते खाली गेले आणि त्यांची संधी त्यामुळे गेली आणि म्हणून मी सातत्याने ही विनंती या ठिकाणी करत होतो आणि हे परिपत्रक आपण त्यानंतर काढलं पण दुर्दैवाने एम पी एस सी हे परिपत्रक फॉलो करत नव्हतं मग मध्यंतरीच्या काळामध्ये मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक बैठक घेतली एम पी एस सीचे चे लोक त्या ठिकाणी बोलवले आणि त्यांनी मान्य केलं परंतु अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी सुधारणा केली नाही आणि म्हणून पहिली तर माझी विनंती ही असेल की एकतर अनाथांचं प्रमाणपत्र म्हणजे काय तर राज्य सरकारने जे काही निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या अंतर्गत ज्यांना प्रमाणपत्र मिळालं असेल कारण अनेकांना असं वाटतं की आई वडील गेले म्हणजे अनाथ आई वडील गेले म्हणजे अनाथ नाहीये राज्य सरकारच्या व्याख्येमध्ये जे लोक आहेत आणि मध्ये जे राहत आहे अशा लोकांनाच आपण अनाथ समजलं पाहिजे परंतु आता आपण त्याची डेफिनेशन बदलली आणि आपण इन्स्टिट्यूशनच्या व्यतिरिक्तही त्यांना अलाव केलं आता इन्स्टिट्यूशनच्या व्यतिरिक्त जे नातेवाईकाकडे राहतात त्यांची जात माहिती आहे नातेवाईकाकडे जर असतील तर जी नातेवाईकांची जात आहे तीच त्यांची जात आहे मग त्यांना या अनाथ कॅटेगरीमध्ये आपण जर घातलं तर याचा जे मूळ उद्देश होता की ज्यांची जातच माहिती नाही अशा लोकांना हे आरक्षण आपल्याला द्यायचं आहे तर ते फ्रस्ट्रेट होत आहे आणि म्हणून या ठिकाणी एकतर इन्स्टिट्यूशनमध्ये जे राहत आहेत आणि ज्यांची जात माहिती नाही आहे अशांना हे आरक्षण मर्यादित ठेवलं पाहिजे किंवा एखादा व्यक्ती इन्स्टिट्यूशनच्या बाहेर राहतोय पण नातेवाईक माहीत नाही आहेत त्याचे नातेवाईक कोण हे माहिती नाही आहे अशांची जात माहिती नाही अशांना हे लागू करावं त्यामुळे दोन मागण्या माझ्या या ठिकाणी आहेत एक तर प्रमाणपत्रांची तपासणी आधी या ठिकाणी केली गेली पाहिजे या संदर्भात आपण एक आदेश निर्गमित करावा किंवा एम पी एस सी ला तसं त्या ठिकाणी सांगावं आणि अनाथांच्या व्याख्येमध्ये ज्यांची जात माहिती नाही अशा अनाथांकरता ही व्यवस्था आपण केली आहे या संदर्भातला देखील आपण स्पष्टता आणावी अशी माझी विनंती आहे आभार मानतो की त्यांनी माझी भावना समजून घेतली आणि आपण जसं म्हणतो आपल्याला डिफरन्शिएट करायचंच नाही डिफरन्शिएट एवढंच करायचं आहे की त्याच्यातले ज्यांचे घर परिवार संसार कोणा माहितीच आहे आणि जातही माहीत नाही आणि त्यांना कुठलंच आरक्षण मिळत नाही त्यांना कसा प्रिफरन्स देता येईल एवढंच आपल्याला बघायचं जरूर आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण बैठक बोलावू आम्ही येऊ आणि या संदर्भात सकारात्मक आपण निर्णय करू मी आपले आभार मानतो